स्वतः या वाल्मिकी समाजात येतात. बहुजन क्रांती मोर्चा कुठली जात समाज मानत नाही. बहुजन समाज हा सगळ्या बहुजन जातींना एकत्र करण्याचं काम करतोय. चंडाळे साहेबांना मी विनंती करतो, शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत ते, त्यांनी त्याची इथं प्रतिक्रिया 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावी. गेल्या काही दिवसापासून अखंड देशामध्ये आक्रमकपणे ज्या माऊलीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध लढा उभारलेला आहे, त्याची सुरुवात करणारे बहुजन क्रांती मोर्चाचे काही समर्थक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, घडलेला हा प्रकार खूप विचित्र आहे आणि त्याविरुद्ध आपण लढा उभा करायचा आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर आहे की नाही. मी म्हटलं, ही पूर्वी आमच्या समाजाची आमची आहे, आपण सर्व बहुजन आहोत, आपण सर्वांनी मिळून हे करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या राज्याचं नाव उत्तर प्रदेश आहे, त्या राज्याच्या विरोधात अखंड देशाला प्रश्न पडलेला आहे, कारण त्या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे त्याचं नाव योगी आहे, परंतु सर्वात मोठा तो ढोंगी आहे. जिन्होंने कहा जय राम जी की, जिन्होंने कहा जय राम जी की, उन्होंने ही इज्जत लूटी वाल्मीकि की. इस प्रकार इन्होंने जो अन्याय हमारे ऊपर किया है, इसके लिए मैं और हमारा जो संगठन है, मी शिवसेनेचं काम करतोय आणि बहुजनाला खरोखर स्थान देणारं संघटन म्हणजे शिवसेना आहे. ह्याचं उदाहरण म्हणलं तर एका वाल्मिकी समाजाच्या पोराला सांगली शहर प्रमुख या पदी नियुक्ती देऊन त्याने आपलं कार्य काय आणि कशा पद्धतीनं बहुजनांच्या पाठीशी हे दाखवलेलं आहे. तुम्ही सर्व, आपण सर्व जे मिळून करतोय, यात आपण ठाम राहून शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या वेळेपर्यंत आपण लढायचंय, एवढं सांगून मी थांबतो.